हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आपण प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस हा लेसन पाहत आहोत आणि आज आपण त्यातील हा पार्ट पाहणार आहोत. पेज नंबर 21 वरचा पार्ट पाहणार आहोत. यापूर्वीचा जो भाग आहे तो मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सगळे पार्ट तुम्ही व्यवस्थित पाहिले आणि त्याचं एक्झरसाइज लिहून काढलं, व्यवस्थित एक्झरसाइज सुद्धा दिलाय मी, तो सुद्धा त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, व्यवस्थित पहा आणि समजून घ्या. तर आपण आज सुरुवात करूया. बघा, इन कोल्ड कंट्रीज हाऊ डू अक्वॅटिक ॲनिमल्स रिमेन अलाइव्ह आफ्टर द रिवर्स ऑर लेक्स फ्रीज इन वॉटर. तर जे थंड प्रदेशातील जे देश आहेत त्या ठिकाणी हिमनग म्हणतात की ते हिमनग जे आहेत ते पाण्यावर तरंगत असतात आणि त्या पाण्यामध्ये सुद्धा, त्या समुद्रामध्ये सुद्धा, अंटार्क्टिक पाहिला असेल तुम्ही, है की नाही, त्या अंटार्क्टिकामध्ये सुद्धा त्या समुद्रामध्ये काही जे मासे आहेत, काही जे सजीव आहेत, अक्वॅटिक ॲनिमल्स आहेत, ते पाण्यामध्ये जिवंत राहतात. तर ते कसे राहू शकतात? तर या ठिकाणी वरती जे बर्फ असतं त्याचं टेम्परेचर असतं 0 डिग्री सेल्सिअस, ओके, आणि त्याच्या ज्या खालचं जे पाणी आहे त्याचं टेम्परेचर असतं 4 डिग्री सेल्सिअस. आणि या 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जे खालचं पाणी असतं की ज्याचं आईस, ज्याचं बर्फ होत नाही, वरचा जो पृष्ठभाग आहे त्याचंच बर्फ होतं, आणि या 4 अंश सेल्सिअसला मासे किंवा अक्वॅटिक प्लांट वगैरे जे आहेत ते त्या ठिकाणी काय होत असतात, त्या ठिकाणी ते जिवंत राहतात. कारण की त्याचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस नसतं, त्या पाण्याचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस असतं, ओके, म्हणून त्या ठिकाणी ते जिवंत राहतात, त्यांचं बर्फ होत नाही. आता बघा, आपल्याला एक ठिकाणी एक प्रयोग सांगितलेला आहे, एक्सपेरिमेंट सांगितलेला आहे. बघा, टेक 2 बिग ग्लासेस ऑफ वॉटर, 2 पाण्याचे मोठे ग्लास घ्या, पेले घ्या. ऍड 4 to 5 स्पूनफुल्स ऑफ सॉल्ट टू द वॉटर इन 1 ग्लास अँड डिझॉल्व इट कम्प्लिटली. एका ग्लासमध्ये 4 ते 5 चमचे मीठ घ्या आणि पूर्णपणे विरघळवा. नाव प्लेस अ पोटॅटो इन द वॉटर इन द सेकंड ग्लास. आणि आता दुसऱ्या एका ग्लासमध्ये आपण मीठ टाकले, दुसऱ्यामध्ये टाकलेलं नाही, आणि दुसऱ्यामध्ये काय केलं, आपण काय केलंय, काय केलंय, दुसऱ्यामध्ये बटाटा टाकलाय, की ज्याच्यामध्ये मीठ विरघळवलं नाही त्याच्यामध्ये बटाटा टाकलाय, आणि त्या ठिकाणी तो बटाटा काय झालाय, त्या ठिकाणी सिंक म्हणजे बुडलाय. बघा, या ठिकाणी बटाटा, या हा जो ए नावाचा जो ग्लास आहे ना, त्याच्यामध्ये मीठ विरघळवलेलं नाही, मीठ डिझॉल्व्ह केलेलं नाही, म्हणून त्या ठिकाणी तो बटाटा काय झालाय, त्या ठिकाणी सिंक म्हणजे बुडलेला आहे. आणि दुसऱ्या याच्यामध्ये बघा, या ठिकाणी बी नावाच्या ग्लासमध्ये आपण जर पाहिलं, याच्यामध्ये हे सॉल्ट सोल्युशन आहे, पाणी मीठ विरघळवलेलं आहे, मिठाचं पाणी आहे हे, आणि या मिठाच्या पाण्यामध्ये जर आपण बटाटा टाकला तर तो त्या ठिकाणी बुडत नाही. तर असं का होतं बघा, आता हे पण पाहूया पुढे. या ठिकाणी हा एक्सपेरिमेंट पूर्ण समजून घ्यावे आणि मग तुम्हाला सांगतो काय येते. टेक आउट द पोटॅटो फ्रॉम दॅट ग्लास अँड पुट इट इन द सॉल्ट वॉटर अँड ऑब्झर्व. आणि हाच बटाटा जर आपण ए ग्लास मधून बी ग्लास मध्ये टाकला तर तो त्या ठिकाणी बुडत नाही. काय होतं, द डेन्सिटी ऑफ वॉटर इन दॅट ग्लास इज ग्रेटर ड्यू टू द डिझॉल्व सॉल्ट. याच्यामध्ये मीठ विरघळलेलं असल्यामुळे या पाण्याची डेन्सिटी जी आहे, घनता जी आहे, ती वाढलेली आहे, अगदी बटाट्यापेक्षा जास्त झालेली आहे जवळजवळ. त्यामुळे हा बटाटा इथं तरंगतोय आणि इथं नुसतं पाणी आहे एक ग्लास मध्ये, है की नाही, त्याच्यामध्ये त्याची डेन्सिटी कमी आहे बटाट्यापेक्षा, बटाट्याची डेन्सिटी जास्त आहे म्हणून बटाटा इथं बुडला. इथं सॉल्ट सोल्युशन, मिठाच्या पाण्याची जी डेन्सिटी जास्त होती म्हणून तिथं बटाटा बुडला नाही. म्हणजे जर पाण्यामध्ये सॉल्ट किंवा पाण्यामध्ये काही पदार्थ विरघळले तर पाण्याची डेन्सिटी काय होते, वाढत असते. वाय इज इट इझियर टू स्विम इन द सी दॅन इन अ वेल ऑर अ लेक. म्हणजे एखाद्या विहिरीत किंवा तळ्यामध्ये पोहण्यापेक्षा समुद्रात पोहणं किती सोपं असतं. तुम्ही डेड सी नाव ऐकलं असेल, मृत समुद्र, त्याच्यामध्ये माणूस बुडतच नाही, त्याच्यामध्ये लोक न्यूजपेपर वाचताना फोटो काढतात टुरिस्ट फिरायला गेले तर. म्हणजे समुद्रामध्ये पोहणं सोपं का असतं? तर मित्रांनो, सी वॉटर जे असतं ते सॉल्टी असतं, खारट असतं. का खारट असतं? की त्याच्यामध्ये अनेक
सॉल्ट अनेक क्षार विरघळलेले असतात त्यामुळे त्याची डेन्सिटी जास्त असते. अगदी आपल्या शरीरापेक्षा सुद्धा काही समुद्रांची डेन्सिटी जास्त असते त्यामुळे तिथं बुडण्याची शक्यता कमी असते. ज्या पाण्याची डेन्सिटी जास्त म्हणजे समुद्रामध्ये सॉल्ट विरघळलेले असतात क्षार विरघळलेले असतात म्हणून त्याची डेन्सिटी जास्त झालेली असते आणि अशा पाण्यामध्ये पोहणं सोपं असतं. आता बघा इन द अबोव ऍक्टिव्हिटी वरच्या कृतीमध्ये तुम्ही पाहिलं द सॉल्ट डिझॉल्व इन द वॉटर इन द ग्लास दॅट इज इट डिसअपियर्स. म्हणजे पाणी विरघळलं म्हणजे काय झालं त्याच्यामध्ये आपण पाणी मीठ टाकलं पाण्यामध्ये तर त्याचे छोटे छोटे जे कण आहेत ते सगळ्या पाण्यामध्ये पसरले आणि डिसअपियर म्हणजे दिसेनासे झाले म्हणजेच आपण काय म्हणतो ते पाणी त्या ठिकाणी विरघळलेलं आहे. हे व्यवस्थित पाहूया. आता वेन द सॉल्ट डिझॉल्व इन वॉटर जेव्हा पाणी पाण्यामध्ये मीठ विरघळतं म्हणजे काय होतं इट्स पार्टिकल्स स्प्रेड इन वॉटर त्या मिठाचे कण त्या पाण्यामध्ये पसरतात. स्लोली दे बिकम स्मॉलर अँड स्मॉलर आणि विरघळतात म्हणजे काय होतं ते पसरताना ते छोटे छोटे होत जातात आणि अल्टिमेटली दे बिकम सो स्मॉल दॅट दे कॅनॉट बी सीन आणि ते इतके लहान होतात की ते आपल्याला दिसू शकत नाहीत. दॅट इज दे मिक्स कम्प्लिटली विथ वॉटर आणि ते पूर्णपणे त्या पाण्यामध्ये मिक्स कम्प्लिटली पूर्णपणे मिक्स झालेले असतात पूर्णपणे मिळालेले असतात त्या पाण्याला अँड त्यालाच आपण डिझॉल्विंग म्हणजे विरघळणे असं म्हणतो. आता या ठिकाणी तीन ज्या कन्सेप्ट आहेत ते नीट समजून घ्या बघा. सॉल्युट सॉल्व्हंट आणि सोल्युशन बघा कोणत्या कन्सेप्ट आहेत या कोणत्या आहेत बघा सॉल्युट सॉल्व्हंट आणि सोल्युशन. आता सॉल्युट म्हणजे काय आता समजा हे पाणी घेतलं त्या पाण्यामध्ये मीठ विरघळलेलं आहे म्हणजे द सबस्टन्स दॅट डिझॉल्व्स इज कॉल्ड सॉल्युट. जो पदार्थ विरघळतो त्याला म्हणायचं सॉल्युट. ओके सॉल्व्हंट कशाला म्हणायचं द सबस्टन्स इन विच द सॉल्युट डिझॉल्व म्हणजे तो पदार्थ ज्या पाण्यामध्ये ज्या पदार्थामध्ये विरघळतो त्याला काय म्हणायचं सॉल्व्हंट म्हणायचं आणि सोल्युशन कशाला म्हणायचं वी गेट व्हॉट वी गेट द सोल्युट डिझॉल्व इन द सॉल्व्हंट म्हणजे जेव्हा सोल्युट सॉल्व्हंट मध्ये विरघळल्यानंतर आपल्याला जे मिळतं द्रावण त्याला काय म्हणायचं सोल्युशन म्हणायचं. मग आपण इथं सॉल्व्हंट म्हणून दूध सुद्धा घेऊ शकतो सोल्युट म्हणून शुगर सुद्धा घेऊ शकतो. दुधामध्ये साखर विरघळते मग ते काय झालं त्याचं साखरेचं आणि याचं द्रावण झालं सोल्युशन झालं. ओके आता बघा युजेस ऑफ वॉटर अकॉर्डिंग टू इट्स प्रॉपर्टीज पाण्याच्या गुणधर्मानुसार पाण्याचे उपयोग काय आहेत बघा. वॉटर इज युजफुल फॉर वॉटर ट्रान्सपोर्ट ड्यू टू इट्स फ्लुइडिटी पाण्याचा प्रवाहिता उताराच्या दिशेने वाहणं हा त्याचा एक गुणधर्म आहे म्हणून पाणी हे काय आहे वाहतुकीसाठी पाण्याचा वापर केला जातो म्हणजे जहाजं वगैरे समुद्रातून जातात ना त्याचा जल वाहतुकीसाठी पाण्याचा उपयोग केला जातो. वॉटर फॉलिंग डाऊन फ्रॉम अ हाईट इज यूज टू जनरेट इलेक्ट्रिसिटी म्हणजे उंचावरून पडणारं जे पाणी आहे त्याचा वापर वीज निर्माण तयार करण्यासाठी केला जातो. ओके त्यानंतर आहे वॉटर इज अ गुड कूलंट अँड इज यूज इन मोटर व्हेकल्स गाड्यांमध्ये ते कूलंट म्हणून त्याचा वापर केला जातो म्हणजे रेडिएटर जे असतात त्याचं जे टेम्परेचर वाढतं म्हणून ते कूलंट म्हणून त्या इंजिन चं तापमान व्यवस्थित कंट्रोल करण्यासाठी गाडीमध्ये सुद्धा कूलंट म्हणून पाण्याचा वापर केला जातो. पुढे बघा मेनी सबस्टन्सेस आर सोल्युबल इन वॉटर पाण्यामध्ये अनेक पदार्थ विरघळतात वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणून पाण्याला वैश्विक द्रावण म्हणतात कारण की जवळजवळ सगळेच पदार्थ पाण्यामध्ये विरघळतात. वॉटर इज यूज्ड ऍज अ सॉल्व्हंट इन फॅक्टरीज कारखान्यामध्ये पाण्याचा वापर केला जातो लॅबोरेटरीज प्रयोगशाळांमध्ये केला जातो. फूड स्टफ्स अँड इन व्हेरियस टाइप्स ऑफ बायोलॉजिकल प्रोसेसेस अकरिंग इन द बॉडी सच ऍज डायजेशन एक्सक्रेशन आपल्या शरीरामध्ये पचन त्याचप्रमाणे उत्सर्जन त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये पाण्यामध्ये आपलं जे रक्त आहे त्याच्यामध्ये काही भाग पाणी असतं म्हणजे सगळ्याच क्रियांमध्ये पाण्याची गरज असते. अजून आहे वॉटर इज यूजफुल फॉर क्लिनिंग पर्पजेस सच ऍज बाथिंग वॉशिंग क्लोथ्स आंघोळीसाठी कपडे धुण्यासाठी भांडे धुण्यासाठी पाण्याचा उपयोग केला जातो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी वॉटर हा पार्ट या लेसन मधला संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण सॉइल हा पार्ट पाहूयात प्रॉपर्टीज ऑफ सॉइल
वगैरे हा पार्ट आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे. ओके, तर आपण इथं थांबूया. डिस्क्रिप्शन मध्ये पुढचा पार्ट पहा, याच्या पूर्वीचा पहा, एक्सरसाइज पहा. थँक्यू.